तर आत्ताच्या घडीची मित्रांनो सगळ्यात मोठी बातमी या ठिकाणी बघा देवेंद्र फडणवीस यांनी ज्या महिलांचे पैसे आले नाही त्यांसाठी बघा महत्वाची आणि मोठी घोषणा आणि जी काय तातडीने आदेश दिलेले आहेत मित्रांनो ते आदेश या ठिकाणी पाहणार आहेत आपण बघू शकता मित्रांनो या ठिकाणी कशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे त्यांचे पैसे यायचे आहेत काळजी करू नका आठवड्याभरात येतील फक्त एकच माझी विनंती आहे जिल्हाधिकाऱ्यांनाही विनंती आहे की जवळपास आपल्या नगर जिल्ह्यामध्ये दीड लाख महिला अशा आहेत की ज्यांचे योजना तर पास झाली आहे पण त्यांचं जे खातं आहे त्या खात्याचं केवायसी झालेलं नाहीये आणि म्हणून त्या खात्यात पैसे चालले नाही आहेत आमच्या त्या बहिणींना जिल्हाधिकारी महोदय आणि पालकमंत्री महोदय थोडी मदत करून त्यांच्या खात्याचं केवाय सी करून घ्या जेणेकरून त्यांचे मंजूर झालेले पण पाईपलाईन मध्ये अडकलेले पैसे त्यांच्या खात्यामध्ये जातील बहिणींना काळजी करू नका एकही बहीण आम्ही अशी राहू देणार नाही की जिच्या खात्यामध्ये दिवाळीची प्रत्येक बहिणीपर्यंत मित्रांनो या ठिकाणी बघा लाडकी बहीण योजनेचा जो काही तिसरा हप्ता आहे तो जमा होण्यास सुरुवात लगेच होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत बघायचा या ठिकाणी कारण की आपण व्हिडिओ जर शेवटपर्यंत पाहिला नाही तर आपण बघा इथं थोडा बघताना तिथं थोडा भागताना काही उपयोग होणार नाही त्यामुळे व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत पाहायचं आहे आणि व्हिडिओला लगेचच्या लगेच मित्रांनो या ठिकाणी लाईक करून घ्यायचं आहे बघा लाईक केल्यानंतर तुम्हाला लगेच मी सांगणार आहे आणि तुम्हाला अशीच अपडेट पाहिजे असेल तर चॅनलवर नवीन असाल तर लगेच लगेच सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्कीच ऑन करा तर बघा ब्रेकिंग लाडकी बहीण योजना याचा तिसरा हप्ता जमा होण्यास सुरुवात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे तर आपल्या सर्वांना माहिती आहे बघा महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी खास लाडकी बहीण योजना राबवलेली आहे लाडकी बहिणी योजनेच्या अंतर्गत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळतात या दरम्यान बघा तिसऱ्या महिन्याचं अनुदान हे बघा एकोणतीस सप्टेंबर रोजी वितरित केलं जाणार आहे किती एकोणतीस सप्टेंबर रोजी वितरित केलं जाणार आहे ज्या महिलांनी दुसऱ्या टप्प्यामध्ये नोंदणी केली त्यांच्या खात्यामध्ये साडेचार हजार रुपये बघा जमा झालेली आहेत बघा काहींचे जमा झालेत काहींचे नाही झाली तर मित्रांनो कोणाकोणाचे जमा झालेले आहेत मित्रांनो त्यांनी कमेंट बॉक्समध्ये झाले जमा असं म्हणून मॅसेज टाका किंवा ज्यांचे झाले नसतील त्यांनी लगेच कमेंट बॉक्समध्ये तसं पण टाका तर बघा जुलै आणि ऑगस्ट सप्टेंबर महिन्याचे पैसे महिलांच्या अकाऊंटला जमा होत आहेत यामुळे बघा आता ज्या महिलांनी पहिल्या टप्प्यामध्ये फॉर्म भरलेत त्यांच्या अकाउंटला बघा पंधराशे रुपये या ठिकाणी बघा जमा होणार आहेत मित्रांनो ज्यांनी बघा या ठिकाणी ज्या महिलांनी पहिल्या टप्प्यामध्ये फॉर्म भरले होते बघा ज्यांना पहिल्यांदा सुरुवातीला पैसे भेटले होते त्यांना बघा या ठिकाणी लवकरच बघा या ठिकाणी पंधराशे रुपये जमा होणार आहेत मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती बघा लाडकी बैल योजनेअंतर्गत दुसऱ्या टप्प्यामध्ये तब्बल दोन लाख एकतीस हजार दोनशे चौऱ्याण्णव नवीन महिलांनी अर्ज केलेला आहे बघा मात्र बघा आत्तापर्यंत अनेक महिलांचे बँक खाते बघा आधार कार्डला लिंक नसल्यामुळे हजारो महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाही बघा बऱ्याच जणांचा हाच प्रॉब्लेम आहे की जे काही आधार नंबर आहे मित्रांनो तो काय झालेला आहे लिंक केलेला नाही लिंक करायचं आपल्याला त्या वेबसाईटवर जाऊन बघा ॲक्टिव असं चिन्ह आलं पाहिजे तेव्हाच पैसे या ठिकाणी बघा होणार आहे आधार सेडिंग केल्याशिवाय होणार नाही ते बघा आधार नंबर लिंक नसण्यामुळे हजारो महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाही त्यामुळे महिलांनी लवकरात लवकर बघा बँकेमध्ये जाऊन अकाउंट लिंक करायचं आहे बघा लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत महिलांना जुलै महिन्यामध्ये अर्ज केलेल्या महिलांना तीन हजार रुपये मिळाले होते त्यानंतर आता सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज केलेल्या महिलांना चार हजार पाचशे रुपये किती डायरेक्ट चार हजार पाचशे रुपये या ठिकाणी मिळणार आहेत या ठिकाणी मित्रांनो लाडकी बहिणीच्या योजनेचे काही पैसे ते जमा झालेत की नाही हे आपल्याला कसं चेक करायचं आहे तर हे चेक कसं करायचं बघूयात आपण तर लाडकी बहीण योजनेमध्ये जर आपलं बँक अकाउंट आणि आधार कार्ड लिंक असेल तरच पैसे जमा होणार आहेत काळात वर्ष रेखे मित्रांनो त्यामुळे सर्वप्रथम तुमचे बँक अकाउंट आणि आधार कार्ड लिंक आहे की नाही हे एकदा चेक करायचं आपल्याला मित्रांनो जे काही आपलं बँक अकाऊंट आहे आणि जे काय आपलं आधार कार्ड आहे ते एकदा लिंक चेक करायचे मित्रांनो कारण की तुमच्या शेजारणीला पैसे आले तुम्हाला नाही आले तुम्हाला खूप वाईट वाटत असेल काही जण म्हणतात ज्याला गरज आहे त्यालाच आले नाही आणि ज्याला गरज नाही पैशाची त्यांना गरज असे पैसे जमा झाले तुम्ही पण काळजी करू नका तुमचे तुमचेसुद्धा पैसे जमा होणार आहेत बघा आधार कार्डशी लिंक आहे की नाही ते एकदा चेक करायचं आहे आणि ऑनलाईन बँकिंग ॲपद्वारे खात्यामध्ये पैसे आलेत की नाही ते चेक करू शकतात ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्ये जाऊन पैसे आलेत की नाही ते आपल्याला बघायचं आहे किंवा आपला जो काही एस एम एस ए बँकेमधून येतो त्यामध्ये सुद्धा आपल्याला कळतं की आपल्याला पैसे झालेत की नाही हे आपण चेक करू शकतो तर अशा प्रकारे आपल्याला हे चेकिंग करायचं आहे आणि व्यवस्थित बघायचं आहे आणि मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि बेल ऐकूनसुद्धा ऑन करायची